काय आहे बीएच गोड बंगाल हे आजच्या या यूट्यूब कथेचं नाव आहे आणि हे एक अत्यंत महत्वपूर्ण माहिती सुद्धा आहे तर आता अलीकडे बघितलं तर बरेच जण म्हणतात की बीएच नंबरची सिरीज आपल्या कारला जर मिळाली तर ती खूप महत्वपूर्ण आहे किंवा ती व्यक्ती महत्वपूर्ण वाटते म्हणून आपण ती मिळवावी परंतु ही नेमकी काय आहे हा आपल्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर आता आपण शोधणार आहोत हा नंबर कोणाला घेता येतो हा जर विचार केला तर केंद्र शासनाचे कर्मचारी अधिकारी असणे आवश्यक आहे विशेष म्हणजे तुमची बदली झाली असेल किंवा इतर राज्यात होत असेल तर हा नंबर दिला जातो खाजगी कंपनीची तीनपेक्षा जास्त राज्यात कार्यालय असेल तरी तुम्हाला तर हा नंबर घेता येतो हा नंबर कसा घेता येईल त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो परिवहन विभागाच्या वतीने वाहन नोंदणीसाठी देण्यात आलेल्या संकेतस्थळावर आधार कार्ड कोणत्या खात्यात नोकरी करता त्याचे पुरावे खाजगी कंपनी नियुक्तीपत्र बदलीचे ठिकाण आदीची कागदपत्रे भरावी लागतात काय आहे बीएच सिरीज नंबर बीएच नंबर वाहनाला घेतल्यास तुम्हाला देशभरात कुठल्याही राज्यात गेल्यावर त्या वाहनाची तिथे नोंदणी करण्याची गरज भासणार नाही सैन्यदल किंवा केंद्र शासनाच्या विविध विभागात वरिष्ठ पदावर काम करणारे अधिकारी ज्यांची सतत बदली होते अशा लोकांना हा वाहन क्रमांक दिला जातो देशात एकाच क्रमांकावर होते का, का होय देशभरात एकच नंबर एकदाच वाहनाची नोंदणी करण्यासाठी बीएच सिरीज सुरू करण्यात आली आहे या नंबरसाठी सैनिक के केंद्र शासनाचे नेहमी बदली होणारे अधिकारी कर्मचारी यांना हा क्रमांक देण्यात येतो आणि त्यासाठी सर्व कागदपत्रे जमा करावी लागतात म्हणजेच केंद्र शासनाचे अधिकारी सैन्य दलातील कर्मचारी खासगी कंपन्याचे अधिकारी कर्मचारी ज्यांची कार्यालय तीनपेक्षा अधिक राज्यात आहे त्या कर्मचाऱ्यांची बदली झालेली असेल किंवा होण्याची शक्यता असेल तर अशा वाहन मालकांना बी एच सिरीजमधील वाहन क्रमांक देण्याची तरतूद करण्यात आली आहे यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आलेल्या निकषांची पूर्ती करणे आवश्यक असते देशभरात विविध राज्यात वाहनांची नोंदणी करीत असताना त्या त्या राज्यातील पहिली अक्षरी आहेत तसे महाराष्ट्रात एच उत्तर प्रदेशात यूपी तेलंगणात टी एस गुजरात राज्यात जे अशी सिरीज आहे मात्र सैन्य दलातील अधिकारी कर्मचारी किंवा तीनपेक्षा जास्त राज्यात कार्यालय असलेल्या खाजगी कंपनीत कार्यरत असणारे ज्यांची बदली झाली आहे किंवा होत आहे अशा लोकांना इतर राज्यात पुन्हा वाहनाची नोंदणी करावी लागणार नाही यासाठी देशभर एकच क्रमांक दिला जातो आणि त्याची मालिका बीएच नावाने सुरू करण्यात येते वर्षभरापूर्वी बीएच क्रमांकाची सिरीज सुरू झाली आहे लातूरलाच आणि जवळच्या अनेक आर टी ओ कार्यालयामध्ये अशा प्रकारच्या वाहनाची नोंदणी केली जाते आणि त्या ठिकाणी आपण ती करणं अपेक्षित आहे हा नंबर घेण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात तुमचं आधार कार्ड कंपनी तथा शासनाची नियुक्तीपत्र आणि माहितीशी कागदपत्रे द्यावी लागणार आहेत या त्यानंतर संबंधितांना बी एच क्रमांक दिला जातो ही माहिती कशी वाटली पहा लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा